नमस्कार बाल मित्रांनो, इयत्ता पहिली मराठी बाल भारती। आज आपल्याला आ हे अक्षर शिकायचं आहे। आपण त्याला स्वरही असं म्हणतो। आ हे अक्षर आपण काही शब्दामध्ये शोधायचं आहे। हे चित्र बघा समोर, त्याचं नाव आहे आगगाडी। आगगाडी या शब्दामध्ये पहिलं अक्षर कोणतं आलं? आ। त्यानंतरचं चित्र आहे आवळा। सुरुवातीचं अक्षर आ। आता तुम्ही सुरुवातीचं अक्षर ओळखायचं आहे, हे काय आहे? आरसा। कोणतं अक्षर? बरोबर आ। हे काय आहे? आंबा। सुरुवातीचं अक्षर आ। हे काय आहे? आकाश, किंवा त्याला आपण आभाळ असं सुद्धा म्हणतो। दोन्ही शब्दामध्ये पहिलं अक्षर काय येतं? आ। आता आपण आ हे अक्षर ओळखायला शिकलेलो आहोत। आता हे आ अक्षर आपण शब्दामध्ये शोधायचं आहे। बघा, इथं काही शब्द मी लिहिलेले आहेत, या शब्दामध्ये आ हे अक्षर आहे। तर या शब्दामधील आ हे अक्षर ज्या ठिकाणी आहे त्याभोवती आपण काय करायचा? गोल करायचा आहे। या ठिकाणी मी एका शब्दातील आ या अक्षराला गोल करून दाखवतो। बघा, अशा प्रकारे तुम्ही उरलेल्या शब्दामधील आ ह्या अक्षराला गोल करायचा आहे। आज आपण आ हे अक्षर आता ओळखायला शिकलेलो आहोत। आता आपण हे आ हे अक्षर लिहायचं कसं ते आपण पाहूया। बघा, आ हे अक्षर लिहित असताना सुरुवातीला असा अर्धवक्र काढा, त्यानंतर त्याला जोडून दुसरा अर्धवक्र काढा, त्यानंतर आडवी रेघ, त्यानंतर उभी रेघ, पुन्हा एकदा उभी रेघ आणि वरती शिरोरेखा। अशा प्रकारे आपल्याला आ हे अक्षर लिहायचं आहे। पुन्हा एकदा पाहूया। अर्धवक्र, त्याला जोडून दुसरा अर्धवक्र, आडवी रेघ, त्यानंतर उभी रेघ, पुन्हा एकदा उभी रेघ आणि वरती शिरोरेखा। अशा प्रकारे आपण आ हे अक्षर लिहायचं आहे। त्यानंतर वहीवर आपल्याला आ हे अक्षर कसं लिहायचं याचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, या ठिकाणी आ हे अक्षर मी तुम्हाला इथं लिहून दाखवत आहे। आ हे अक्षर लिहित असताना दिलेल्या पद्धतीचा वापर करा। पुस्तकामध्ये सुद्धा या प्रकारे आ कसं लिहायचं याची पद्धत दाखवलेली आहे। त्याचाही वापर करून आपण आ हे अक्षर लिहायला शिकायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये किंवा पाटीवर हे अक्षर लिहून आपण त्या अक्षराचा सराव करायचा आहे। धन्यवाद।